मित्रांनो, आता तुमचे वय 14 ते 35 मध्ये असेल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ वेळ जायच्या आत पाहिला नाही तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुम्हाला पश्चाताप करावा लागेल हे निश्चित। त्यामुळे वेळ वाया न घालवता किंवा कोणतेही हवेतलं मोटिवेशन न देता थेट आम्ही तुम्हाला 6 ॲटिट्यूड आणि नियम सांगणार आहे ज्याचे अनुसरण करून तुम्ही आजपासूनच प्रचंड शक्तिशाली ॲटिट्यूडवाले व्यक्ती बनू शकता। आता तुमच्याबरोबर कोणी फालतू बडबड करणार नाही किंवा कोणी तुम्हाला त्रास देणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण अलीकडे आम्ही जगातल्या काही शक्तिशाली लोकांचा अभ्यास केला आणि त्या सगळ्यांमधून 600 कॉमन ॲटिट्यूड नियम शोधून काढले आहेत जे जगातल्या प्रत्येक शक्तिशाली व्यक्तीमध्ये असतात। आता शक्तिशाली बनण्याची वेळ तुमची आहे। सगळ्यात पहिला नियम आहे, इमोशनलेस बना, म्हणजे भावनाशून्य व्हा। जगामध्ये सगळ्यात शक्तिशाली गोष्ट कोणती असेल तर ती आहे इमोशन्स, भावना। जी व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकते तिच्यापेक्षा शक्तिशाली या जगात कोणीच नाही, आणि ज्या व्यक्तीचे आपल्या भावनांवर नियंत्रण नाही ती व्यक्ती आयुष्यभर दुःखी राहते। आणि अशा दुबळ्या मनाच्या व्यक्तीचा कोणीही आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेतात। हे इमोशन्सच माणसाला आयुष्यात मोठमोठी कामे करण्यासाठी प्रेरित करतात आणि ह्याच इमोशन्समुळे माणूस स्वतःला उद्ध्वस्त सुद्धा करू शकतो। जेव्हा हे इमोशन्स व्यक्तीच्या कंट्रोलच्या बाहेर जातात तेव्हा त्या व्यक्तीला बर्बाद होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। असं म्हणतात आजच्या मॉडर्न जमान्यात आपण खूप प्रॅक्टिकल झालो आहोत, हे साफ खोटे आहे। 500 वर्षांपूर्वी सुद्धा आपले निर्णय इमोशन्सवर आधारित असायचे आणि आज सुद्धा आपण जे काही करतो त्याला आधार इमोशन्सचाच असतो। आज फरक फक्त एवढाच आहे, लोक या इमोशन्सचा वापर करायला शिकले आहेत। गव्हर्नमेंट, मोठमोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट्स लोकांना कंट्रोल करायला शिकले आहेत। काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या सगळ्या भावना लोकांवर एवढ्या हवी झाल्या आहेत की लोकांचा स्वतःवर कंट्रोल राहिलेला नाहीये। आणि ज्याचा स्वतःवर कंट्रोल नाही तो त्या कठपुतळीसारखा आहे ज्याची दोरी दुसऱ्यांच्या हातात असते, ज्याला कोणीही आपल्या स्वार्थासाठी कसाही वापरू शकतो। आजच्या काळात अनेक लोक हे इमोशन्स हवी झाल्यामुळे कमजोर पडले आहे। शक्तिशाली व्यक्ती तो आहे ज्याला कठीण काळात योग्य निर्णय कसा घ्यायचा हे माहिती असते, ज्यांना आपल्या इमोशन्सवर नियंत्रण ठेवून योग्य गोष्टी कशा करायच्या हे माहिती असते। तुमचे इमोशन्स तुमचे शस्त्र आहेत, त्यांना दुसऱ्यांच्या हातात देऊ नका। त्याचा वापर करून आयुष्याचे युद्ध लढायला शिका। प्रेमभंग झाला, अपयश आले, त्यामुळे लगेच डिप्रेशनमध्ये जाऊ नका, त्याऐवजी अपयशातून काहीतरी शिका। प्रेमभंगाच्या त्रासाला मोटिवेशन बनवा आणि आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवा। इमोशन्स ही एक प्रकारची एनर्जी आहे, तिचा जर तुम्ही योग्य ठिकाणी वापर केला तर काय चमत्कार घडेल याचा तुम्ही विचार सुद्धा केला नसेल। नियम क्रमांक 2, विश्वास ठेवा पण एका लिमिटमध्ये। मित्रांनो, हे जग विश्वासावर चालते आणि आपण काही लोकांवर विश्वास ठेवला सुद्धा पाहिजे, पण ह्या विश्वासाची एक काळी बाजू सुद्धा आहे। जर प्रमाणापेक्षा जास्त कोणावर विश्वास ठेवला तर समोरचा त्याचा चुकीच्या पद्धतीने गैरफायदा घेऊ शकतो। अफजल खानने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना दोस्ती करण्यासाठी निमंत्रण दिले तेव्हा महाराज त्याला भेटण्यासाठी त्याच्या शामियानामध्ये गेले। अफजल खान एक 7 फूट उंचीचा धडधाकट माणूस महाराजांची वाट बघत होता। जेव्हा शिवाजी महाराज तिथे पोचले तेव्हा अफजल खान हात पसरून त्यांना मिठी मारण्यासाठी बोलवत होता। जशी महाराजांनी त्याला मिठी मारली अफजल खानने आपले खरे रूप दाखवले, त्याने आपल्या हातामध्ये चाकू लपवला होता। तो चाकू महाराजांना मारणारच होता तेवढ्यात महाराजांनी वाघनखांनी त्याचे पोट फाडून टाकले। मित्रांनो, लोकांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे, पण प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणे मूर्खपणा आहे। ज्या व्यक्तीचा विश्वास जिंकणे अवघड असते त्या व्यक्तीला नुकसान पोहोचवणे सुद्धा अवघड असते। तो नेहमी सावध असतो, त्याची नजर शत्रूंवर तर असतेच पण तो आपल्या मित्रांवर सुद्धा नजर ठेवून असतो। तो कोणालाही आपल्या जास्त जवळ येऊ देत नाही आणि तो कोणालाही आपल्या वैयक्तिक गोष्टी आपली गुपिते सांगत नाही। नियम क्रमांक 3, लात मारेल तिथे पाणी काढेल हा दृष्टिकोन ठेवा। सामान्य लोक त्या उतारावरून येणाऱ्या बॉलसारखे असतात जो वाटेत येणाऱ्या दगडांना धडकून आपला रस्ता बदलतो। ही लोक सामान्य आयुष्य जगतात,
त्यांना सांगितले हे बरोबर आहे हे करा, ते लगेच करायला सुरुवात करतात। त्याच दरम्यान दुसऱ्याने सांगितले ते नाही हे बरोबर आहे, आता ही लोक ते दुसरे काम करायला सुरुवात करतात। त्यांच्या आयुष्यातली ध्येय आणि स्वप्ने हे दुसऱ्याने त्यांच्यावर लादलेली असतात, त्यामुळे त्यांना थोडी अडचण आली की त्यांची ध्येय स्वप्ने लगेच तुटून जातात आणि मग ते दुसरा सोपा मार्ग निवडतात। दुसरीकडे काही लोक त्या वेगाने वाहणाऱ्या नदीसारखे असतात, ज्यांना रस्त्यात कितीही दगड धोंडे लागले तरी सुद्धा त्यांना तुडवत ते पुढे चालत राहतात। ना ते आपले ध्येय बदलतात ना ते आपला मार्ग बदलतात। ह्या लोकांचे विचार शक्तिशाली असतात आणि त्यामुळे ते आपल्या निर्णयावर ध्येय गाठण्यावर पूर्णपणे ठाम असतात। ही लोक प्रचंड जिद्दी असतात, मग ते स्वतःला बेश बनवण्यासाठी जिद्दी होतील, जिंकण्यासाठी जिद्दी होतील किंवा मग कोणाला तरी हरवण्यासाठी जिद्दी होतील। जेव्हा अशा प्रकारची जिद्द तुमच्यामध्ये निर्माण होईल तेव्हा तुमची मानसिकता एका योद्ध्याप्रमाणे होईल। मग तुम्ही तहान भूक विसरून फक्त आपले ध्येय गाठण्याकडे लक्ष द्याल। जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला शांत झोप लागणार नाही। जेव्हा व्यक्ती अशा जिद्दीने पेटून उठतो त्याचा दृष्टिकोन लात मारेल तिथून पाणी काढेल हा असतो, मग त्याच्यासारखा शक्तिशाली आणि खतरनाक कोणच नसतो। नियम क्रमांक 4, कोणावरही अवलंबून राहू नका। जेव्हा आपण सायकल चालवायला शिकतो तेव्हा एक वेळ अशी येते जेव्हा मागच्या टायरला लावलेली सपोर्टची दोन चाके काढावी लागतात आणि मग फक्त दोन टायरवर सायकल चालवावी लागते। शक्तिशाली बनायची असेल तर पूर्णपणे स्वतंत्र व्हावे लागेल। दुसऱ्यांच्या भरोश्यावर तुम्ही तुमचे आयुष्य जगू शकत नाही। तुम्हाला तुमचा पैसा संपत्ती स्वतःलाच कमवावी लागेल। कोणीही तुमची मदत करण्यासाठी येणार नाही। एक गुरु तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, लढण्यासाठी वेगवेगळे टॅक्टिक सांगू शकतो, तुमच्याकडून गोष्टी करून घेऊ शकतो, पण तो कधीच तुमच्या बरोबर मैदानात उतरणार नाही। कोणीही तुमच्यासाठी लढणार नाही। मैदानात उतरून रक्त तुम्हाला सांडावे लागेल। तुम्हाला ऐकायला हे थोडे अवघड वाटत असेल पण तुम्हाला आयुष्यात कोणावरही अवलंबून राहायचे नाहीये। नियम क्रमांक 5, पूर्णपणे निर्भय व्हा, निर्भीड बना। ह्या जगाचा एक नियम आहे, ज्याला आपण भीती दाखवू शकतो त्याला आपण मारू सुद्धा शकतो। ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटते, ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते, त्यांना आरामात कंट्रोल केले जाऊ शकते। कारण ह्या लोकांची धारणाच ही असते की त्यांच्या आयुष्यात गोष्टी आपोआप घडत आहे, त्यांच्या आयुष्यावर काहीच नियंत्रण नसते। अशी लोक सतत भीतीमध्ये आयुष्य जगतात, यांना सतत भविष्याची चिंता लागून राहिलेली असते आणि ह्या भीतीमध्ये ते आपले पूर्ण आयुष्य घालवतात। ते बाहेरून लोकांना असं दाखवतात की त्यांना कसलीच भीती वाटत नाही, ते खूप शक्तिशाली आहेत, ते काय काय करू शकतात, त्यांच्याकडे काय काय आहे, पण गल्लत इथेच होते। जे खरंच शक्तिशाली लोक असतात त्यांना हे कोणाला सिद्ध करावे लागत नाही की ते किती शक्तिशाली आहेत। त्यांच्या आचरणातून, त्यांच्या देहबोलीतून, त्यांच्या बोलण्यातून ते आपोआप दिसून येते। आता तुमचा प्रश्न असेल, शक्तिशाली म्हणजे काय? शक्तिशाली व्यक्ती तो असतो जो कोणालाच घाबरत नाही, जो पूर्णपणे निर्भीड असतो। त्याला ना अपयशाची भीती असते ना भविष्याची चिंता असते, एवढंच काय त्याला मृत्यूची सुद्धा भीती वाटत नाही। अशा व्यक्तीसाठी ह्या जगात अशक्य असे काहीच नसते। त्यामुळे तुमच्या आतमध्ये दडलेल्या सगळ्या भीती, असुरक्षितता यांना उखडून फेकून द्या। पूर्णपणे निर्भय व्हा, निर्भीड बना। नियम क्रमांक 6, ज्ञानाची कास धरा। आयुष्य हा एक असा खेळ आहे जिथे फक्त शक्तिशाली लोकांचाच टिकाव लागतो। इथे कोणालाच हरण्याची इच्छा नसते, पण जिंकतो तोच जो ज्ञानाची कास धरतो। जो ज्ञान संपादन करत नाही त्याची हार निश्चित आहे। तुम्ही जेवढे जास्त ज्ञान संपादन कराल तेवढे जास्त शक्तिशाली तुम्ही बनत जाल। 1597 साली ह्या जगातले सर्वात जुने पुस्तक मेडिटेशन सेकर मध्ये लेखक फ्रान्सिस बेकॉन याने लिहून ठेवले आहे, नॉलेज इज पॉवर, म्हणजे ज्ञान हीच खरी शक्ती आहे। हे तेव्हा सुद्धा तेवढेच खरे होते आणि आज सुद्धा ते तेवढेच खरे आहे। त्यामुळे जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, वॉरन बफेट, मुकेश अंबानी रोज पुस्तकांचे वाचन करतात आणि ज्ञान संपादन करतात। ज्यांना काहीच माहिती नसते ते जास्त बडबड करतात आणि हा मूर्खपणा आहे। ज्यांना जास्त माहिती असते ते कमी बोलतात, याला शहाणपण म्हणतात। मित्रांनो, हे होते शक्तिशाली होण्याचे 6 नियम।
इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. तुम्हाला कोणता नियम जास्त आवडला मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.